नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात कोणती इच्छा आहे का तुम्हाला कोणती इच्छा तुमची पूर्ण करायची आहे का मित्रांनो जर इच्छा पूर्ण करायची असेल तर यासाठी एकवीस दिवसांची सोपी सेवा आहे ही सेवा तुम्ही मनोभावाने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आणि पूर्ण विश्वासाने ही सेवा केली तर नक्कीच एकवीस दिवसानंतर तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल पण एकवीस दिवस तुम्ही ही सेवा अवश्य करा ही सेवा ही, न चुकता एक दिवसही न टाळता न राहता तुम्ही ही सेवा कंप्लीट करा तर एकवीस दिवसानंतर किंवा एकवीस दिवसामध्येच तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल आता ही सेवा कशी करावी तर मित्रांनो कोणत्याही दिवसापासून कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात ही सेवा तुम्ही सकाळी करू शकतात संध्याकाळी करू शकतात जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल जेव्हा तुमचा पहिला दिवस असेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर मूर्ती समोर फोटो समोर देवघरासमोर बसा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि हात जोडून स्वामींना सांगा की हे स्वामी समर्थ मी तुमची सेवा सुरू करत आहे माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा मला हे हवं आहे ते लवकरात लवकर मला मिळवून द्या मी मनोभावाने तुमची सेवा करेन तुम्हाला प्रसन्न करेन हा था। संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी बोलायचा आहे मग नंतरचे दिवस एकवीस दिवस तुम्हाला काहीच बोलायचे नाही फक्त सेवा करायची आहे आता ही सेवा कशी करायची तर या सेवेमध्ये तुम्हाला एक माळ एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ तुम्हाला करायचा आहे माळेचा जप झाला की त्यानंतर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे आता गीतेचा पंधरावा अध्याय कुठे असतो तर स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तो तुम्ही तिथून वाचू शकता तर एक माळ ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राची आणि गीतेचा पंधरावा अध्याय बस तुम्हाला या दोन गोष्टी करायच्या आहेत सकाळी करू शकतात संध्याकाळी करू शकतात पण एकवीस दिवस अवश्य करा एकवीस दिवसानंतर किंवा एकवीस दिवसाच्या आतच तुमची कोणतीही इच्छा असेल ती लगेचच पूर्ण होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद